बारावीच्या निकालात कोकणनं राज्यामध्ये प्रथम येण्याची परंपरा कायम राखली आहे. कोकण बोर्डाचा निकाल 94.85% लागला आहे. तसंच सालावादप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनीच अधिक बाजी मारलेली आहे. रत्नागिरीच्या सायबर कॅफेमध्ये निकाल पाहण्यासाठी मुलांनी गर्दी केली होती. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. बारावीच्या निकालामध्ये कोकण बोर्डाने आपली परंपरा कायम ठेवत पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे. राज्यामध्ये कोकण विभागीय बोर्ड जो आहे तो प्रथम आलेला आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. कशा प्रकारचं तुम्ही अभ्यास करत होता आणि कशा प्रकारे तुम्हाला कॉलेजकडनं मार्गदर्शन होत होतं? कॉलेजमध्ये आम्हाला सतत मार्गदर्शन शिक्षकांचं होतच असतं. त्याचप्रमाणे भरपूर क्लासेस घेतले जातात आणि आमच्याकडून अभ्यास करून घेतला जातो. शिक्षक चांगल्या प्रकारे अभ्यास करून घेतात. तू ज्यावेळी अभ्यास करत होतीस साधारण तू कशाप्रकारे अभ्यास करायचीस आणि तुला किती पर्सेंटेज मिळाले त्याचं फल तुम्ही? मला 65% पडलेत आणि मी सकाळी वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करायचे. क्लासेस वगैरे सुटले की अभ्यास करायचा, जसा टी व्ही बघायचा आणि मग आपलं झोपायचं, मग परत रुटीन सुरू. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. मित्र, कशाप्रकारे तू अभ्यास करायचा आणि त्याचं फलित म्हणून काय किती पर्सेंटेज मिळाले? मला 50% मिळाले. मी नवनिर्माण कॉलेजला होतो. आमच्या शिक्षकांनी आमच्याकडून खूप एक्स्ट्रा क्लासेस घेतले होते, अभ्यास चांगला करून घेतला होता. आम्ही पण त्या कष्टाचा फळ केलेला आहे. पास झालो याचा आम्हाला खूप आनंद आहे. तुला काय वाटतं कशाप्रकारे तू अभ्यास करायचा? शिक्षकांनी भरपूर मुलाचं मार्गदर्शन केलं, त्यांच्यामुळे आज आम्ही पास झालो आहोत आणि खूप अभ्यास केलं. पालकांचे आणि शिक्षकांचे यात भरपूर कष्ट आहेत असं मला वाटतं. तुला जे शिकवलं जात होतं त्याच्याकडे मनापासून लक्ष देऊन त्यांच्या मार्गदर्शनप्रमाणे आम्ही गेलो आणि जे मिळाले मार्ग त्याचा आनंद आहे. कोकण विभागानं पुन्हा एकदा राज्यामध्ये बाजी मारली आणि शिक्षकांचं मुलाचं मार्गदर्शन हे या विद्यार्थ्यांच्या यशामागचं खरं तर गुपित म्हणावं लागेल. व्हिडिओ चॅनल दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.